श्री स्वामी समर्थ तिळाची ऊब लाभो तुम्हाला गुळाचा गुडवा येव जेवणाला यशाची पतंग उडो गगनावरती तुम्हास आणि तुमच्या परिवारास शुभ मकर संक्रांती तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला नमस्कार प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती देणार आहे जसे की संक्रांत कशावर बसली आहे कोणत्या दिशेस जात आहे वस्त्र आणि वाहन कोणते दान काय करावे वर्जकामे कोणती पुण्यकाळ व त्याचे फळ ह्याची संपूर्ण माहिती पुढे दिलेली आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इंग्रजी नववर्षातील पहिला सण हा मकर संक्रांत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे खूप महत्व आहे यावर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती हा सण साजरा केला जाणार आहे तेरा किंवा चौदा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडते मात्र नेहमीप्रमाणे यावर्षी पंधरा जानेवारीलाच संक्रांत साजरी केली जाणार आहे ज्योतिष तज्ज्ञांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे म्हणून पंधरा जानेवारीला उदयतिथीनुसार मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत येत असते पण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो म्हणजे जानेवारी महिना म्हणून या महिन्यात येणाऱ्या संक्रांतीला मकर संक्रांत असे म्हणतात संक्रांतीचा पुण्यकाल हा पंधरा जानेवारीला सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मकर संक्रांतीचे वाहन घोडा व वा उपवाहन सिहीन असेल त्यामुळे यावर्षी वेगाने काही गोष्टींमध्ये बदल घडतील यंदाचे संक्रांत देशासाठी शुभ असणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढवणारी आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहेत हातात भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावलेला असून बयाने आणि वृद्ध असल्यामुळे बसून आहे वासाकरता हातात दुर्वा घेतलेल्या आहेत जातीने ब्राह्मण असून चित्रांना भक्षण करत आहे सोन्याचे आभूषण तिने धारण केले आहेत वार नाव घोरा आणि नाक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे नैऋत्य दिशेस पाहत आहे तर या वर्षी संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळात द्याव्याचे दान जे गरजू व्यक्ती असतात त्यांना आपण कपडे दान करू शकतो नवीन भांडी गाईला घास तीळपात्र तीळ गुळ सोने गाय भूमी वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान आपण करू शकतो तर संक्रांतीमध्ये कोणती कामे वर्ज करावीत तर ज्योतिषशास्त्रांच्या सांगण्यानुसार दाद घासने हे वर्ज करायचे आहेत कठोर बोलणे वृक्ष तोड किंवा गवत तोडणे गाई म्हशींचे धार काढणे आणि कामविषयक सेवन करणे म्हणजेच ब्रह्मचर्य पाळावे इथे मी संक्रांतीची सगळी माहिती सांगितली आता संक्रांत साजरी कशी करायची याची थोडक्यात माहिती आपल्याला सांगते संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते म्हणजे चौदा जानेवारीला भोगी साजरी केली जाते तर याच्यामध्ये शेतामधून जे नवनवीन धान्य येतं ज्या भाज्या येतात त्याची मिक्स भाजी केली जाते सोबत बाजरीची भाकरी असते ती लावून केलेली बाजरीची भाकरी असते त्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो भोगीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाते तर याच्यामध्ये सुगड पूजन केले जाते तर हे सुगड पूजन करण्यासाठी शेतातून जे नवनवीन धान्य आलेले असतात जसे की गव्हाच्या ओंब्या शेंगदाणे भुईमुगाच्या शेंगा तीळ गूळ गाजर वाटाण्याच्या शेंगा बोर हे सगळ्या बौसा म्हणून या सुगडमध्ये घालतात आणि त्याची पूजा करतात आणि संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकू लावण्याचं दान दिलं जातं भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे आपले बरेचसे सण हा शेतीवरतीच अवलंबून आहे जसं जस शेतीमध्ये धान्य येतं नवनवीन त्यानुसार त्याचं सेलिब्रेशन केलं जातं आणि वेगवेगळे व्रतवैकल्य सण वा साजरे केले जातात त्यापैकीच मकर संक्रांती हा आहे तर याच दिवशी पासून हळदी कुंकवाला सुरुवात होते कुंक ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं आणि सुवासिनींना वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जातात एकत्र येऊन कार्यक्रम साजरे केले जातात एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ वाटले जातात नात्यातील गोडवा वाढवणारा हा सण आहे संक्रांतीला पतंग सुद्धा उडवले जातात पतंगबाजीचा खेळ केला जातो सगळेजण एकत्र एक येतात आणि गच्चेवर जाऊन पतंग उडवतात सायंटिफिक रिझन म्हणाल तर याच्यामागे थंडी असते भरपूर आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळावा त्यामुळे बाहेर असे हे पतंगबाजीचे खेळ खेळले जातात सगळेजण एकत्र एक येतात आणि सजा सणाची मजा लुटतात तसेच नवीन लग्न झालेले असतील त्यांच्यासाठी तिळवाचे कार्यक्रम केले जातात काळी साडी आणि हलव्याचे दागिने घालून छान फोटो सेशन केले जाते लहान मुलांना सुद्धा अगदी एक ते पाच वर्षाच्या आतील मुलं असतात त्यांचं सुद्धा कौतुक करण्यासाठी बोरणान केले जाते वेगवेगळा खाऊ जसं की लाया बोरं चॉकलेट्स वगैरे मुलांच्या डोक्यावरनं सोडले जातात आणि बाकीची लहान मुलं असतात ती ती गोळा करतात आणि छान या बोरणांची मजा लुटतात एक प्रकारे कौतुक सोहळा असतो हा मुलांचा संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंक बोरणान आणि तिळवाचे कार्यक्रम केले जातात तर ह्या वर्षी पंधरा जानेवारी ते सोळा फेब्रुवारी म्हणजे रथसप्तमीपर्यंत हे कार्यक्रम करता येणार आहेत तर इथे मी मकर संक्रांतीची थोडक्यात माहिती सांगितलेली आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला धन्यवाद